उद्योग कमी कमी होत चालला आहे. पर्यावरणा सिमेंटची जंगलं निर्माण झालेत, पर्यावरणाचा नाश होत चालला आहे, लोक झाडं लावायचे विसरायला लागलेत, पळसाची झाडं पण मिळत नाहीत, आणि त्यातून मिळणारं उत्पन्न जे कोणी टेक्नॉलॉजी नवीन शोधत नाही आहे की ह्यात पर्याय काय, आणि पर्याय न शोधल्यामुळे पळसाचा पान लोप पडलेला आहे, प्लॅस्टिक इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आणि मग आम्ही त्याचा विचार केला, कुलकर्णी साहेब आणि मी गेल्या 5 वर्षापासून या विषयावर वाप करतो की आपण काय पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काय करता येईल. तर आम्ही ही पानं शोधली. ज्यावेळेस आम्ही सकाळी गार्डनमध्ये फिरायला जातो तेव्हा आम्ही बघितलं, गार्डनमध्ये फिरायला जातो तेव्हा बघितलं की ही सुपारीची पानं, पामाची पानं ह्याच्या पत्त्यापासून जर आपण प्लेट तयार केला तर ह्या पर्यावरणपूरक असतील. लोकांना आपण सहजासहजी उपलब्ध करून दिले तर, किंवा सत्यनारायणाची महापूजा आहे, तुम्ही सत्यनारायणाच्या महापूजेत जर समजा एक प्रसादाची वाटी देता